छत्रपती उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. त्यांना माझ्याकडून शुभेच्छा. त्यांना गेल्या 15 वर्षात राष्ट्रवादीमध्ये झालेला त्रास त्यांनी कधी सांगितला का नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केलाय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय आणि या प्रवेशानंतर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाहुयात त्या आणखीन काय म्हणताय. माझ्या त्यांना मनापासून शुभेच्छाच आहे आणि 15 वर्ष त्यांना जो त्रास झाला आम्ही कधीच त्यांच्याकडून ऐकलेला आहे. हे दुर्दैव आहे की 15 वर्षानंतर त्यांना तो त्रास आठवला. ते काही बोलले तरी माझ्यावरचे संस्कार झाले त्याच्यामुळे मी काही बोलणार नाही त्यांच्या विरोधात किंवा बाजूनी किंवा काही. त्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा आणि माझा विश्वास आहे ते पार्लमेंटमध्ये चांगलं काम करतील आणि कुठल्याही पक्षात गेले तरी महाराष्ट्राचा विकास त्यांनी करायला एवढीच माफक अपेक्षा. ताई रामराजेंनी पण काल एक मेळावा घेतला, तेही कदाचित शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. हे का असं होतं काय वाटतं का? विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सर्व नेते साधारण लोक जात आहेत त्याचा ईडी CBI कारखाना इन्क्वायरी असंच एकूण दिसत आहे. त्याच्याहून वेगळं मला तरी काही दिसत नाही. बरेच जण आमच्याशी येऊन बोलतात तेव्हा सांगतात त्यांच्या काही फायनान्शियल अडचणी असतात काही बँकेच्या अडचणी. ते हंसराज अहिरांचं एक वक्तव्य आलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं मोदी हेच एक दंते राजे आहेत, त्याबद्दल काय? मोदी दंते राजे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. धक्कादायक स्टेटमेंट आहे त्यांचं. छत्रपतींचा मतलब सार्थ अभिमान या महाराष्ट्राला नाही, देशाला नाही, जगात सगळ्यांना आहे. आणि आमच्या छत्रपतींची पूजा कशी करावी या त्यांचा वैयक्तिक प्रश्न. छत्रपती शिवाजी छत्रपती आमच्यासाठी दैवत आहे आणि दैवतच आहे.